उत्तर प्रदेश गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं. उत्तर प्रदेशमध्ये सात तर गोव्यामध्ये एका टप्प्यात मतदान. 10 मार्चला सर्व राज्यांचा निकाल. 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही पक्षाला रॅली काढता येणार नाही. घरोघरी प्रचाराला 5 हून अधिकांना परवानगी नाही. निवडणूक आयोगाची घोषणा. तूर्तास कठोर निर्बंधांची गरज नाही. मुख्यमंत्र्यांची कोरोना आढावा बैठकीत चर्चा. गर्दी टाळण्यासाठी नवी नियमावली आज जाहीर होण्याची शक्यता. मध्य रेल्वेवर 36 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक. ठाणे ते दिवा दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल बंद. 5व्या 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सुप्रीम कोर्टात. विनोद पाटील यांच्याकडून पुनर्विचार याचिका. 12 जानेवारीला सुनावणीची शक्यता. आर्थिक कमाईसाठी सत्ताधारी आणि अधिकारी जनतेमध्ये भीती पसरवत आहेत. किरीट सोमय्यांचा आरोप. 10 दिवसात कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचाही इशारा. तर महापौरांचं प्रत्युत्तर. हेडलाईन्स ब्रॉट यू बाय सुहाना मसाले. सहज बनवा, चवीने खा. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण दिवसभरातल्या महत्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत बातम्यांचं अर्धशतक मधून. केंद्रीय निवडणूक आयोगानं देशामधल्या 5 राज्यांसाठी निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. 5 राज्यांच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार आहेत. तर 5ही राज्यांची मतमोजणी 10 मार्चला पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 60 टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 1ला टप्पा 10 फेब्रुवारी आणि 7वा टप्पा 7 मार्चला होणार आहे. गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 10 मार्चला मतमोजणी पार पडणार आहे. गोव्यामध्ये उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 28 जानेवारी अंतिम मुदत असणार आहे. पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. मणिपूरमध्ये निवडणुकांचा 1ला टप्पा 27 फेब्रुवारीला तर 2रा टप्पा 3 मार्चला होणार आहे. 5ही राज्यात 10 मार्चला मतमोजणी पार पडेल. देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा आज बिगुल वाजलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या रॅलींवर निवडणूक आयोगाकडून बंदीची घोषणा करण्यात आली आहे. 15 जानेवारीपर्यंत रोड शो, रॅली, पदयात्रा, बाईक रॅली काढता येणार नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामधल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतलेला आहे. रुग्णालयावर ताण पडत नसल्यानं लगेच मोठा निर्णय घेण्याची गरज नसल्याची चर्चा या बैठकीमध्ये झाली. बैठकीनंतर आज नवी नियमावली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. वीज कनेक्शन कापणी, अवाढव्य बिलं आणि शेतकऱ्यांची वीज बिलासंबंधित आंदोलनं यामुळे चर्चेत असलेल्या महावितरणला तोट्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यासाठी महावितरणच्या विभाजनाचा प्रस्तावच राज्याच्या ऊर्जा खात्यासमोर आहे. कृषी वीज वितरण आणि अकृषी वीज वितरण अशा 2 कंपन्यांमध्ये महावितरणचं विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे. भाजप नेते आशिष शेलार यांना कुटुंबियांसह जीव मारण्याची धमकी देण्यात आली. अज्ञात व्यक्तीनं मोबाईलवरून जीव मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शेलार यांनी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार करण्यात आली आहे. 22 प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार ईडीकडे करण्यात आली आहे. महेश शंकरपल्ली नावाच्या एका कार्यकर्त्यांनी ही तक्रार केली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या जमीन खरेदीच्या व्यवहाराचा तपशील या तक्रारीमध्ये दिलेला आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे चक्क बनावट आदेश काढण्यात आले. तेवढंच नव्हे तर खुद्द महसूल मंत्र्यांच्या सचिवासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. याबाबत मुंबईमधील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या पुनर्विचार याचिकेवर 12 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणारे जितेन गजारिया पुणे सायबर पोलिसांना अजूनही सापडलेले नाहीत. ते गुजरातला पळून गेले असण्याची शक्यता आहे. गेले 2 दिवस पुणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्यानंतर शिवसेना युवासेना आक्रमक झाली आहे. युवासेनेतर्फे आज पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. त्यावेळेला महिला कार्यकर्त्यांकडून निषेध केला गेला. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा त्रुटींसंदर्भात पंजाब सरकारकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी फिरोजपूरमध्ये 150 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. नागपूरमध्ये दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी केल्याचं समोर आलंय. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या परिसराची जैशकडून रेकी करण्यात आली आहे. दरम्यान रेकी करणाऱ्या तरुणाला जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालाय.
भाजपा आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यात त्यांनी मुंबई महापालिकेनं अजमेरा बिल्डरला 500 कोटींचा फायदा करून दिल्याचा आरोप केलाय. त्याचबरोबर निर्णयाचा पुनर्विचार केला नाही तर भाजपा मोठा लढा देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नांदेडमध्ये 6 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या उर्दू घराचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लोकार्पण झालं होतं. या इमारतीला जागोजागी तडे गेलेत, त्याचबरोबर घुमटाला सुद्धा तडे गेलेत. छत आणि भिंतीचं प्लॅस्टर गळून पडत असल्यानं ही इमारत धोकादायक बनली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी त्यांना जीव मारण्याची सुपारी दिल्याची तक्रार दिलेली आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी पक्षाची उमेदवारी मिळणार नाही. या रागातून निलेश श्याम नानसे यांनी सुपारी दिल्याची तक्रार हंडोरे यांनी केली आणि त्यावरून गुन्हा दाखल झालाय. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोविड सेंटरच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. येत्या 10 दिवसांमध्ये ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिलाय. आर्थिक कमाईसाठी सत्ताधारी नेते आणि काही आयएएस अधिकारी जनतेमध्ये भीती पसरवतायत असा आरोप त्यांनी केलाय. किरीट सोमय्यांच्या आरोपांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलंय. घाबरवणं आमच्या रक्तामध्ये नाही, विरोधकांनी लोकांच्या मनामध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करू नये असं महापौरांनी म्हटलंय. राज्यात कोरोनाचे आकडे वाढत असताना प्रशासनाकडून नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे, मात्र हिंगोलीमध्ये उलट चित्र पाहायला मिळालं. हिंगोलीच्या भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेते आणि सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळेला एकाही नागरिकाच्या तोंडाला मास्क नसल्याचं दिसून आलंय. जगभरात ओमायक्रॉन रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीची नियमावली आणखी कडक करण्यात आलेली आहे. ओमायक्रॉन बाधित देशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच चाचणी होणार आहे. अहवाल येईपर्यंत या प्रवाशांना विमानतळावरच थांबावं लागेल. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. लक्षण जाणवत असल्यानं त्यांनी टेस्ट केली आणि त्यानंतर त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यानं विलगीकरणामध्ये असून संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. भाजपा आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते विलगीकरणामध्ये आहेत. गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण होताच एकनाथ खडसेंनी त्यांच्यावर टीका केलेली आहे. मुक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलेला आहे. भिवंडीमधील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमधील कर्मचारी कोरोनाबाधित आढळले, त्यामुळे बँकेला टाळं लावण्याची वेळ आली आहे. मंडई परिसरात ही बँक असून 6 जण कोरोनाबाधित आढळले. पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड हॉस्पिटल 15 जानेवारीला पुन्हा सुरू होणार आहे आणि यासाठी पालिकेच्या स्थायी समितीनं 10 कोटींची तरतूद केली आहे. 600 ऑक्सिजन बेड आणि 200 ICU बेडची या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं निर्बंध कठोर केले. जिल्ह्यामध्ये साप्ताहिक आठवडी बाजार बंद करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनानं काढलाय. दिल्लीमध्ये वीकेंड कर्फ्यूला सुरुवात झाली. आजपासून निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान बस आणि मेट्रो 100% क्षमतेनं सुरू असणार आहे आणि त्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी असेल. मध्य रेल्वेवर आज दुपारी 2 वाजल्यापासून जम्बो मेगा ब्लॉक सुरू झालाय. मेगा ब्लॉकमुळे ठाणे ते दिवा दरम्यान धीम्या मार्गावर लोकल सेवा बंद आहे. सध्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय. पंढरपुरात परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केल्यानंतर काही एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतली. पंढरपूर आगारामधून 25 एसटी बसेस सुटणार आहेत. सिंधुदुर्गमध्ये अज्ञाताकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीमध्ये चालकाच्या हाताला दुखापत झाली आहे. बसमधून 30 विद्यार्थी कणकवलीहून कळसुलीकडे प्रवास करत होते आणि हे विद्यार्थी आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. नवी मुंबईत मंगळवारी संध्याकाळी बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखेणे, घणसोली, ऐरोली या विभागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि बेलापूर इथल्या पंप हाऊसची तांत्रिक दुरुस्ती केली जाणार आहे. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका बसतोय. केळ्यांना मागणी नसल्याचं सांगत व्यापारी केळी तोडणीलाच येत नाहीये, त्यामुळे केळीचे घड झाडावर पिकून चाललेले आहेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेत. परवडत नसतानाही अवघ्या 3 रुपये प्रति किलोनं ही केळी व्यापाऱ्यांना द्यावी लागतात. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील छोटी मधुवाघिणीनं केलेली शिकार ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. छोटी मधुवाघिणीनं सांबाराची शिकार केली होती आणि शिकार केल्यानंतर वाघिणीचं पर्यटकांना दर्शन झालं. येवला तालुक्यामधल्या बदापूर भागात बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. या बिबट्यानं महिनाभरापासून धुमाकूळ घातला होता. वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या रात्री अडकला.
नाशिक मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. विजयकुमार रॉय आणि सागर जाधव असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झालाय. बेळगाव कारागृहातून वाहन चोरीचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. अंमली पदार्थांच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगामध्ये असलेल्या एका गुन्हेगाराकडून हे रॅकेट चालवण्यात येत होतं. पोलिसांनी 31 गाड्या जप्त करून या प्रकरणामध्ये तिघांना सध्या ताब्यात घेतलंय. बारामतीमधल्या प्रसिद्ध शिरासाई देवी मंदिराचे दरवाजे तोडून काही चोरट्यांनी देवीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेलेले आहेत. चोरट्यांनी देवीचा मुकुट, गळ्यामध्ये दागिने आणि वस्त्रालंकार लांबवलेले आहेत. मंदिरामधल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. त्याद्वारे आता पोलीस शोध घेत आहेत. बुलडाणा जिल्ह्यामध्ये एका खासगी प्रवासी बसवर दरोडा पडला. मात्र पोलिसांनी शिताफीनं अवघ्या 3 तासात 2 जणांना अटक केली आहे. खामगाव जालना महामार्गावर काही जणांनी अमरावती शिर्डी बस अडवली. त्यानंतर इतर 3 जणांनी चालकाला खाली खेचून मारहाण केली आणि त्यांच्याजवळचे पैसेही लुटले. पालघरमधील झांझरोली धरणाला भगदाड पडलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनानं पाटबंधारे विभागाला दिले. तर लगतच्या गावकऱ्यांचं स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक जण आगळ्या वेगळ्या रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देतात. असाच काहीसा अनोखा प्रयत्न अमरावतीमध्ये करण्यात आला. अमरावतीच्या 26 विद्यार्थ्यांनी कराटे खेळत भव्य रांगोळी साकारली आहे. कराटे खेळत खेळत या विद्यार्थ्यांनी 3.5 तासात 15,000 चौरस फुटाची रांगोळी साकारली आहे. अमरावतीमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. शहरामधील अनेक भागांमध्ये पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयला वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तमिळनाडूच्या विरुधुनगर परिसरामधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे आणि यात वाहतूक पोलीस या डिलिव्हरी बॉयला मारहाण करत असल्याचं पाहायला मिळतंय. डिलिव्हरी एजंटनं चाकू दाखवून धमकावलं आणि त्यामुळे स्वसंरक्षणासाठी मारहाण केल्याचा दावा या पोलिसानं केलाय. चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोनाची लागण झाल्यानं सध्या त्यांच्यावर चेन्नईमधल्या अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरला कोरोनाची लागण झालेली आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे वाढदिवस असणाऱ्या आठवड्यामध्ये कोरोना झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर तिने इंस्टाग्राम पोस्टमध्ये मास्क लावा आणि सुरक्षित रहा असं देखील म्हटलंय. सध्या काश्मीरच्या डोंगराळ भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये. मात्र या बर्फवृष्टीमध्ये सुद्धा लष्कराचे जवान गुढगाभर बर्फामध्ये उभं राहून सीमांचं रक्षण करताना दिसून येत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.